हॅलो, नमस्ते. मी गंगा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे सुक्या खोबऱ्याची वडी किंवा सुक्या खोबऱ्याची बर्फी पण आपण ह्याला म्हणू शकतो. तर हे सुकं खोबरं आहे ते एक दोन वाट्या मी किसून घेतलेले आहेत, आणि जो वरचा काळा भाग असतो तो मी सुरीने काढून टाकला आहे, आणि फक्त पांढरा भाग असतो तो मी किसून घेतलेला आहे. आणि किसल्यानंतर मी थोडा वेळ जरासं परतवून घेते कढईमध्ये घालून. आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही आहे, थोडा वेळ 5-10 मिनटं परतवून घ्यायचं आहे फक्त. तर परतवल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे मी जरा जरा गरम करून घेतलेलं आहे, कलर चेंज झाला नाही आहे, पण हाताने प्रेस केल्यानंतर त्याची पावडर कशी होते. तर अशा प्रकारे आपल्याला थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये अशा प्रकारे पावडर होईल अशी बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि आता आपण याची बर्फी बनवायला सुरुवात करूया. तर ज्या कढईमध्ये मी खोबरं गरम केलेलं होतं त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलं आहे. आता आपण ह्या तुपामध्ये जे खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे तर ते घालून परत एकदा मिक्स करून घेऊया, आणि थोड्या वेळ परतवून घेऊया. जास्त वेळ परतायची गरज नाही आहे, कारण आपण अगोदर खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर मी 1-2 मिनटं होतील एवढं वेळ परतवून घेते फक्त. खोबरं मी परतून घेतलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये दूध घालून घेऊया. तर 1-2 वाट्या खोबऱ्याचे घेतले, तर त्याच्यासाठी मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, आणि 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे. आणि दुधामध्ये चांगलं आपण हे शिजवून घेऊया. मी इथे दूध वापरलं आहे, तर तुम्ही इथे दुधाऐवजी 1/2 दूध आणि 1/2 मिल्क पावडर जर वापरली तरी त्याला छान टेक्स्चर येतं, आणि टेस्ट पण खूप छान लागते. माव्याची टेस्ट येते दूध पावडर घातल्यामुळे. तर दूध पावडर घालून पण तुम्ही करून घेऊ शकता. आता याला थोडा वेळ लागेल आपल्याला शिजवायला, कारण साखर आणि दूध घातलेलं त्याच्यामुळे ते थोडंसं पातळ झालेलं आहे. साखरेला पाणी सुटतं तर त्याच्यामुळे हे पातळ झालेलं आहे. तर आपल्याला घट्ट असं होईपर्यंत मिश्रण हे शिजवून घ्यायचं आहे. आणि आता मी इथे थोडीशी वेलची पावडर टाकली आहे टेस्टसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकता, किंवा नाही घातलं तरी चालेल. अशी जर बर्फी बनवली तरी खूप छान लागते. तर आता 1-10 मिनटं शिजवल्यानंतर बघा, हे दाट घट्टसर होत आलेलं आहे, पाणी याच्यामधलं आटलेलं आहे जास्त. तर आता मी थोडंसं बाजूला काढून घेते, कारण मी याच्यामध्ये कलर ॲड करणार आहे, 2 कलरमध्ये बनवणार आहे. म्हणून मी एक थोडासा पार्ट जो आहे तो त्याचा काढून ठेवलेला आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये कलर घालून घेऊया, कारण हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार. तर मी गरम गरम आहे त्याच्यामध्येच आता घालून घेते. तर इथे मी कलर वापरत नाही आहे, पण पिंक कलर येण्यासाठी रोज सिरप होतं माझ्याकडे, तर ते घातलेलं आहे मी. त्याच्यामुळे छान असा पिंक कलर येतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसरा कोणताही कलर घालू शकता. आणि रोज सिरपमध्ये रोजच्या पाकळ्या पण आहेत, तर त्या पण छान दिसत आहेत. आणि आता हे परत पातळ झालेलं आहे, तर आपल्याला परत एकदा ह्याला शिजवून घ्यावं लागेल. दाटसर होईपर्यंत शिजवावं लागेल. आणि हे बघा, आता हे बऱ्यापैकी दाट झालेलं आहे. तर इथे मी एक केक टिन घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं खालून त्याला तूप लावून घेते, म्हणजे आपली वडी जी आपण कट करणार तेव्हा ती व्यवस्थित निघेल. तर म्हणून मी एका साईडलाच तूप लावून घेते, कारण मिश्रण माझं जास्त नाही आहे. म्हणून मी एका साईडने तूप लावून घेते. तूप लावून झाल्यानंतर जे मी मिश्रण अगोदर बाजूला काढून ठेवलेलं होतं ते छान थंड झालं आहे, आणि आता घट्ट पण झालं आहे बघा. तर मी चमच्याच्या सहाय्याने इथे ते व्यवस्थित पसरवून घेते सगळीकडून. तर इथे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आणि आता वरून मी थोडंसं ड्रायफ्रूटचा किस टाकते. याच्यामध्ये मी पिस्ता आणि काजू किसून घेतलेलं आहे, आणि तो जो किस आहे तो व्यवस्थित वरून लावून घेतला आहे थोडंसं प्रेस करून. आणि आता आपण जे कलर घातलेलं मिश्रण होतं तर ते ह्याच्यावर प्रेस करून व्यवस्थित पसरवून घेऊया. तर हे मिश्रण पण मी व्यवस्थित पसरवून घेतलं, आणि आता जो उरलेला किस होता तो वरच्या साईडने मी सगळा घालून घेणार आहे, म्हणजे छान असा लुक येईल त्याला, आणि छान दिसेल आपली बर्फी म्हणा किंवा वडी. तर इथे मी सगळा जो किस आहे तो वरून घालून घेतला, आणि थोडासा हाताने प्रेस करून घेते, म्हणजे तो खाली पडणार नाही वडी आपण कट केल्यानंतर. तर त्याच्यामुळे मी हाताने थोडासा प्रेस करून घेतला आहे. आणि आता ही वडी आपण कट करून घेऊया, आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया. तर थोडीशी मी ह्याला सुरीने कट करून घेते. आपल्याला ज्या आकाराची कट करायची आहे त्या आकाराची आपण कट करून घेऊ शकतो. वडी कट करून झाल्यानंतर 1-2 तास आपल्याला ही फ्रीजमध्ये तशीच ठेवायची आहे, म्हणजे छान अशी सेट होईल ती. तर आता आपण कट करून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून देऊया.
आणि ही बघा मी बाहेर काढून घेतली आहे वडी, आणि खूप छान कलर आलेला आहे आणि छान दिसते, बाहेरून विकत आणल्यासारखी दिसते, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, दिसते पण खूप छान आणि टेस्टला पण खूप छान लागते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.